जय राम कृष्ण हरे आवाज हेलो जय जय राम कृष्ण हरे कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम जय राम कृष्ण जय राम जय राम कृष्ण जय राम आवाज देना आदरणीय हरिभक्त परायण निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम 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 सुंदर ध्यान उभे विटे वरे करकटाव हे देवनिया तुळशी हार गळा काशी पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान ते कौसुमाने विराजित तुळशी हार गळा काशी पितांबर आवडे निरंतर हे ध्यान. या ठिकाणी बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं पूजन आदरणीय हरिभक्त परायण निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर त्याचबरोबर आदरणीय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्या सुकन्या भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रणिताताई चिखलीकर देवरे त्याचबरोबर भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉक्टर संतुकराव हंबर्डे हे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं पूजन शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार या ठिकाणी अर्पण करतायत. आणि सोनखेड नगरीमध्ये हजारोंच्या जनसागराच्या साक्षीनं आदरणीय हरिभक्त परायण निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचा भव्य दिव्य असा हा कीर्तन सोहळा सोनखेडमध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारचा हा कीर्तन सोहळा
आणि महाराजांचा चरण स्पर्श या ठिकाणी झालेला आहे. तुकामले माझे हेची सर्व सुख, 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 तुकामले माझे 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 हेची सर्व सुख, तुकामले माझे हेची सर्व सुख, तुकामले माझे हेची सर्व सुख. पाहिना पितांबर तुलसी हर गळा कासे पितांबर, पाहिना श्री मुख आवडी, पाहिना श्री मुख आवडी, हर गळा कासे पितांबर, आवडे निरंतर आहे चिहार. हरी विठोबाल कुमार बार कुमार कुमार बार कुमाये राम कृष्ण हरी हरे हे राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण हरी हरे हे राम कृष्ण जय जय राम हरी दे हे राम कृष्ण हरे जय राम आवाज दे मॉनिटर हॅलो मॉनिटर वाढ र पापा हाता लोचने र पापा हाता जाने हो साजनी साजनी. हेलो हेलो तो हा विठल परिमा माधव आले वो साजनी विठल बरवा तुहा विठल बरवा माधव हे बॉक्स चालू कर. वहा विठल बरवा बरवा वहा माधव बरवा माधव बरवा वहा विठल बरवा विठल बरवा. भाऊ सुकृताची जोडी भाऊ सुकृताची जोडी ताची जोडी बहुत सुकृताची जोडी विठ्ठली आवडी बजाने विठ्ठली आवडी आवडी वहा विठ्ठल बरवा बरवा वहा माधव बरवा विठ्ठली आवडी मनोली विठ्ठली आवडी
तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर बापर कुलादेवीवर तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर कुलादेवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा हरि दे 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 राम कृष्णा हे दे राम कृष्णा हरि दे दे राम कृष्णा हरि राम कृष्णा हरि जय राम कृष्णा हरि जय जय राम कृष्णा हरि जय जय राम कृष्णा हरि जय धर्माचे पालन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन हे बऱ्या धर्माचे पालन करणे पाखंड हे बऱ्या करणे पाखंड खंडन पाखंड खंडन ए जी खाली बस खाली बस खाली बस येती आपा करणे काम खाली बस जवान वावे नाम जवान वावे नाम येती आपा करणे काम बिजवान वावे नाम बिजवान वावे नाम बिजवान वावे नाम तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे हाती घेऊनी बाण फिरे हाती घेऊनी बाण फिरे तीक्ष्ण उतरे हाती घेऊनी बाण फिरे हाती घेऊनी बाण फिरे हाती घेऊनी बाण नाही भिड भाड तुका म्हणे सान थोर तुका म्हणे सान थोर तुका म्हणे सान थोर नाही भिड भाड तुका म्हणे सान थोर तुका म्हणे सान थोर तुका म्हणे सान ह्याची अम्मा करणे काम बिजवाड वावे नाम बिजवाड वावे नाम बिजवाड वावे नाम बिजवाडवावे नाम बिजवाडवावे नाम बिजवाडवावे नाम विठोबा रखुवाई फोबार अरे बंद है माइक आवाज द्या ना बंद आहे माइक हॅलो हॅलो तुमच्यातला एक जण बोलून पाय तुमच्यातला एक जण येऊन बोलून पा तुम्ही म्हणाल परत आमचं बटन बंद ठेवलं ये तुमच्यातला एक जण ये सगळ्या मायको बोलून पाय कोणता अध्यक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रणिताताई चिखलीकर देवरे या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर उद्घाटक म्हणून भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉक्टर संतुकराव हंबर्डे हेही या ठिकाणी उपस्थित आहेत मी आदरणीय प्रणिताताई आणि डॉक्टर संतुकराव हंबर्डे यांना मी विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करावं हॅलो 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 मॅक चेक हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन
धर्माचे बाल इको बिको सगळं काढून टाकते. इको बास ठरवेल विलवत काय तो भारीतला असं सगळं काढून टाकायचं. एकदम साधं बाबा, साधा सिस्टीम, साधी फक्त आवाज द्यायचा. धर्माचे पालन करणे खंड खंड नाही, जमा करणे काम बीज वाढवावे ना. प्रश्नोत्तरे घेऊन या मान भरी नाही वेळ भारत तुका म्हणे सान थोर याची अम्मा करणे काम बीज वाढवावे नाम. मोबाईल बंद करे बरे. माझी वाणी तुझी वर्णी गो नाम,
जीवानी तुझे वरती माझी वाणी तुझे वरणी गोंधळ नाम ऐसे दे प्रेम काही चला माझी वाणी तुझे वरणी गोंधळ नाम माझी वाणी तुझे वरणी गोंधळ नाम धर्माचे पालन करणे वाखंड करणे जमा करणे काम प्रसिद्ध सांगे किती सैगिरी धमले सत्यन परमेश्वर परमात्मा सुने तो सत सत श्री शेत निवडलेले अभंग मारा पुसेने दुडे जमले थुकपर्यंत तुकारामाच्या खात्यातील चरणाचा सगळ्यांच्या पाठांतरातला याच्यावत मानवी जीवाला जीवनामध्ये एक तत्व पाळायला सांगणारा अभंग आहे विठ्ठल तुकारामाच्या खात्यातील चरणाचा अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी दोन तीन मुद्दे आहेत घेतलेले अभंग तुकोबऱ्यांच्या घात्यातील कडवे चार आहेत तुकोबऱ्यांच्या घात तुम्ही खाली बसा खाली बस तुम्ही आता ते बंद कर दे त्यातली लाल लाईट चालू राहिली बाहेर बरे ते तुला ध्यान नाही राहिले त्यातली लाल लाईट चालू आहे बाय ते राहू दे फक्त लाल लाईट बंद कर विठाला 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 अभंग तुकाराम महाराजांचा तुकारामांच्या खात्यातील त्या चरणाचा आहे आणि अभंगाला सुरत केनेवरी दोन तीन मुद्दे तुकाबाराच्या खात्यात एकूण अभंग 4092 आहेत 4092 अभंगामध्ये पहिला अभंग आहे समचरण दृष्टी विठेवरी साजरी शेवटचा अभंग आहे मागणे ते एक तुझ प्रती आहे देशील तरी पाय पांढरंगा हालचालच करायची ना आता मी बोलायला लागलो मांडी घाला तुम्ही हत्तीत चार 4092 अभंग आहेत त्यात काही अभंग नामपार आहेत संत भर आहेत विनंती भर आहेत विनवणी भर आहेत मागणी भर आहेत सालो मालो आहेत गोंगडी आहेत पाईक आहेत व्यभिचारी अभंग आहेत हिंदुस्थानी अभंग आहे ख्याल आहे नाट आहे वासुदेव आहे पांगुळ आहे जोगी आहे एका खडी आहे बैरा आहे एका वाक्यात तुकाबाराचा गाथा पाचवा वेद जरूर आहेच पण तुम्ही मी असं म्हणू तुकाबाराचा गाथा हा तुकाबाराच्या मुखातून बाहेर पडलेला पांडुरंग प्रसाद आहे साक्षात पांडुरंगाचा प्रसाद म्हणजे तुकोबरायचा गाथा आणि निवृत्तीनाथाचा प्रसाद म्हणजे ज्ञानेश्वरी ऐकणारी माणसं म्हणतील तुम्ही ज्ञानेश्वरीला पांडुरंगाचा प्रसाद का म्हटले नाही उत्तर ज्ञानेश्वरी ज्यांच्या मुखातून बाहेर पडली तो अवतारच पांडुरंग आहे तो अवतार पांडुरंग आहे आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग तुकोबरायचा आहे गाथेतील आहे आणि जीवनामध्ये जीवनामध्ये एक तत्व पाळायला सांगणार आहे अभंगाला सुरुवात करायची तत्पूर्वी ऐकणाऱ्यांना दोन तीन सूचना आहेत
कीर्तन सुरू झालं, कीर्तनाला दरिद्रवानी बसायचं नाही, तोंड सोडून मिळून द्यायचं नाही, नाही ते यायचं नाही, लांब बसायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा, घर गाठवायचं. कीर्तनाला दरिद्रवानी बसायचं नाही. दुसरी गोष्ट नाही, कीर्तनाला बोलावं लागतं, बोललं तरच कीर्तन कळेल, नाही तर तुमचं ना आपलं सूत्र बसणार नाही. हां, फक्त बोलत जायचं अभंगाला सुरुवात, फक्त टचमध्ये राहायचं आणि बोलत जायचं. गाडी घेणं, बंगला बांधणं, सत्ता कमवणं, पैसा कमवणं, ऐश्वर कमवणं हे प्रारब्ध आहे. गाडी, बंगला, सत्ता, संपत्ती ह्या जन्म गोष्टी आहेत, या प्रारब्ध आहे. एक, पन्नर शरीर मिळतच नाही, मिळालं हे धन्यता आहे. फायन, गाडी गाडी घेणं, बंगला बांधणं, श्रीमंती ही प्रगती नाही आहे. नाही नाही, त्याला तीन वळे आहेत, ऐका बारीक. ज्ञानेश्वर महाराजांचं असं म्हणणं आहे, जिथं दया आणि संपत्ती दोन्ही असत तिथं देव असतो. पण बऱ्याच वेळा नाही, 100% जिथं संपत्ती असते तिथं दया नसतेच, तुमचं काय मत आहे? आता लागला करंट, आता ह्या मापात राहिलं ते कीर्तन कळेल. पैसा जास्त झालाय की माणसाची दया कमी होते आणि अहंकार वाढतो, अहंकार वाढतो, आणि अहंकार वाढला की दया कमी होते, कमीच होते, आणि अहंकार वाढतो, आणि तो अहंकार इतका वाढतो की एक दिवस माणूस जातो, संपत्ती राहते. माणूस निघून जातो, नेत नाही कोणी काही संग. नाही नाही, आपल्याकडे हे बोलण्याच्या पद्धती, फक्त त्यांनी एवढं कमावलं नाही, नाही नाही ते प्रारब्ध आहे. आपण अज्ञानामुळे म्हणतो हे नाही चालत. ती त्याचं उत्तर ऐका, आता लागला करण. ज्ञानेश्वर महाराजांचं एका ठिकाणी असं म्हणणं आहे 12व्या अध्यायात, दया असेल तिथं संपत्ती असेलच असं नाही, पण संपत्ती आणि दया एकत्र आली की देव आहेच. आणि असं जवळजवळ बऱ्याच वेळा घडत नाही, नाही कारण संपत्ती आली की दया नाश पावते, मग फुगीरपणा, अहंकारपणा, भाषाशैली बदलते, आणि मग त्या काळात मन बदलतं, राहणीमान बदलतं, विचार बदलतात, दुसऱ्याला कमी लेखायची सवय होते आणि स्वतः शानपणा मिरवायची सवय होते, आणि त्या लक्ष्मीचा नाश होतो. जर दया असेल तर लक्ष्मी टिकते, पहिलं वाक्य. पण 10व्या अध्यायाचं असं म्हणणं आहे, कुणी 3-4 अध्याय मांडतो तुमच्या पुढं, 12वा अध्याय असं म्हणतोय, दया बसू दे मरदे, दया आहे, संपत्ती आहे, आणि दोन्ही आहे तिथं देव आहे. पण 10व्या अध्याय असं म्हणणं आहे, अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, पण ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ ध्यान आहे, हे 10व्या अध्यायाचं म्हणणं आहे. आणि 15व्या अध्यायाचं म्हणणं याच्या उलट आहे. 15वा अध्याय म्हणतोय, देव ज्याला पाहायचा आहे त्याने देवला पाहायचंच नाही, बोमलत नाही हिंडायचं, बायका पोरं सोडायचे नाही, कामं बोलून बोमलत हिंडायचं नाही, मोकार ठिकाणी गरज लावायचं नाही, मोकार पारायण करीत बसायचं नाही. मग मी निर्माण केलेला प्रत्येक जीव हा माझाच अंश आहे, आणि मी प्रत्येकाच्या बस फिट बसलं कीर्तन, मी जर प्रत्येकाच्या हृदयात आहे तर एक गरीब आणि एक श्रीमंत हा भ्रम आहे, श्रीमंत नाही आहे. पण आपण त्याला श्रीमंत म्हणतोय, काय श्रीमंत आहे काय, फक्त उभ्याने जेवतो म्हणजे श्रीमंत आहे, टेप लावून जेवतो म्हणजे श्रीमंत आहे, बारीक किती श्रीमंत असू द्या अजून तोंडाने जेवतो. मग तुझ्याकडे लय पैसा आहे तर जागा बदलव ना, एकाच जागेनं तू 52 वर्ष का खातो, चेंज द प्लेस. पण देव प्रत्येकाच्या हृदयात आहे, करंट लागला, आता करंट लागला का मापात कीर्तन बसलं. घेतलेल्या अभंगाला सुरुवात करायची, फक्त बोलत जायचं. गात्यातला अभंग आहे, धर्म ए तत्व पाळायला सांगणार आहे, आणि मुद्दा असा आहे, देव प्रत्येकाच्या हृदयात आहे, सापडीत बसायची काही गरज नाही. हे तुमचं बाकीचं जे कुठाणी आहे हे तुमचं तुम्ही पाहा, त्याच्याशी आम्हाला वेळ नाही. महत्त्वाचा मुद्दा आहे, प्रत्येक माणूस देवाचा अंश आहे, प्रत्येक माणूस देवाचा अंश आहे, फक्त त्या देव जीवाला मी देव आहे याचं ज्ञान नाही.
ज्ञान म्हणजे तुम्ही शाळेतलं म्हणणं का बरं का, हे पे एम ए भीमे नाही, या ज्ञानाचं व्हॅल्युएशन काय? काय केलं तुम्ही शिकून? छत्रपतीच्या महाराष्ट्राला वृद्धाश्रम हा डाग लागला, काय शिकून केलं? आणि वृद्धाश्रमात अजून शेतकऱ्याचा बाप नाही, नाही नाही नाही, शेतकऱ्याचा बाप वृद्धाश्रमात नाही, शेतकऱ्याच्या भाजीला तेल नाही, पण बाप सांभाळण्याची कुवत आहे, त्याच्या घरात धर्म आहे, परत वाक्य निढाय का, त्याची सून सासऱ्याला शिव्या देईल, शिव्या देईल, मी म्हणतो मर म्हणल, मरत का नाही म्हणल, चला पटकन आता येऊ नका देऊ इकडं, बर झालं आल्या, बसा पटकन, गेले आमचे 2-3 मिनिटं घ्यायला नाही त्यांना, विठ्ठल 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 विठ्ठल, एकदा काय होतं, ए ऐकणाऱ्यांना लिंक लागली ना अभंगाची, मग त्याला विक्षेप चालत नाही, आणि ऐकणाऱ्याला कीर्तन बाहेरून नाही रंगलं पाहिजे, आतून रंगलं पाहिजे, मग मजा आहे त्याला, बाहेर मजा नाही आतमध्ये आहे, आणि आताच घुसवतो मी तुम्हाला, थोडा टच लावून देतो आणि परत मागं आणतो, मी देव प्रत्येकाच्या हृदयात आहे, फक्त शाळेतलं ज्ञान नाही, शेतकऱ्याची सून सासऱ्याला शिव्या देईल पण उपाशी झोपवणार नाही, पण ज्यांच्या कुत्र्याला बिस्किट आहेत त्यांच्या बापाला भाकरी नाहीत, हा 5 वाजता कुत्र्याबरोबर हिंडतात दोन्ही टॉमी संघच, एका टॉमीला साखळी आणि एकाला बरमुडा, साखळीवाला टॉमी पुढून बरमुडावाला माग, तो साखळीवाला म्हणतो याला हिंडून आणतो, शिकून काय केलं नाही, काही केलं नाही लोकांनी, काही केलं नाही, ज्या ठिकाणी आईच्या गालावर हसू नाही आणि बापाच्या चेहऱ्यावर समाधान नाही त्या शिक्षणाचा उपयोग काय, आणि शिकून तुम्ही काय केलं, गुलाम झालात, गुलाम गुलाम झालात तुम्ही, गुलाम, एक वाक्य सांगू, आपल्या अंगात छत्रपतीचं रक्त आहे हे रक्तच विसरले लोक, शळपाट समाज तयार झाला, शळपाट, आपल्या अंगातलं रक्त छत्रपतीचं आहे, आपल्याला छत्रपतीने 3 गोष्टी शिकवल्यात, सगळं विका स्वाभिमान विकू नका, ही गाड्या बिड्या मारूया, या आहेत, कोणताही श्रीमंत अजून बंगल्यावर जाळला नाही, कलय मोठा बंगला आणि पेटवा, काही वर असे कप्पे नाही, श्रीमंत मधल्या कप्प्यात आणि दारुड्या खालच्या कप्प्यात, असं काय नाही, एकदा मिळाला म्हणजे गेला, आणि तुम्ही किती कमवा, लोकांना तुमचं काही घेणं नाही, तुम्ही भ्रमात राहू नका, बरेच लोक म्हणते आम्हाला लोक मानिते बिनिते, चूक, लोक बापाला मानी ना तुम्हाला काय मानते, लोकांना का समाज फक्त तात्पुरता आहे, टीट फॉर टॅट, आता समजा कीर्तन संपल्या संपल्या, आज मी मेलो, मरणार नाही, मेलो, माझ्या अंत्यविधीला समजा 50,000 लोक आले, मला फायदा काय, मी उलथून जाणार, मग ते मला जाळायला येणार का उठवायला येणार, जाळायला, बरं ते नाही आले तरी कुणीतरी मला, आपले डोळे गेले आणि टीव्ही झाला झाला काय करायचं, आपले गुडघे गेले आणि दिंडी निघाली काय करायचं, एक वाक्य सांग, आपण बुडालो जग बुडालो, आपण का जाय ना जगे, हे पाहुणे रावळे मित्र वित्र बायका पोर प्रियशी प्रियशी हे सगळे भामटेच्या टोळ्या आहेत, याच्यात कोण खरं आहे बोला, तान द्या डोक्याला, बरेच पोरं म्हणतात ती पोरगी माझ्यावर प्रेम करते, मेंदूत पाणी झालं तुझ्या, अरे ती फक्त तुझं ATM मोकळं करते, प्रेम थोडंच करते, एका मूर्खपुरीने यावं आपला खिसा रिकामा करावा आणि आपण स्वतःला प्रेमी समजावा, इतके बेकार आहेत का आपण, काही लोक म्हणते ती माझी बायको माझ्यावर प्रेम करते, चेक करून ये मेंदू, कोण नाही लोक, 14 वर्ष राम वनवासाला गेला तर सीता घेऊन गेला, इथं राम क्वारंटाईन झाला सीतेने डोकून पाहिला नाही, बांबू काढलं तिने बांबू, राम त्या खोलीत आणि सीता ह्या खोलीत, आणि खिडकीतून डोकून पाहते झोपला का झोपला, झोपू दे त्याच्या कर्माची फळं भोगितोय, हा हा नालायक तिला म्हणतो इश्क ही मेरी जिंदगी आहे, पागल जन हे सुखात जन
मोकळा झाला पाहिजे सगळे विका इथं होतो आपण ए स्वाभिमान विकू नका कारण आपल्या रक्तात मोडायचं माहिती आपल्याला वाकायचं माहित नाही एक वाक्य सांग बुटाची पॉलिश करून जगा बुटात साठून जगू नका हे जाऊ दे याच्यात हे क्षणिक येत काही एवढं विशेष नाही अपंगात घुसायचं फक्त करंट लागलाय तुम्हाला एकदा करंट लागलं म्हणजे सोपं झालं आपल्याला फक्त काय नाही गेलं बांबलं ज्ञान नाही हे शाळेतलं सोडून द्या रिटायर झाले काही परमनंट झाले नाहीत काहींशी पोहर लग्नाला आले बापाला पगार नाही काही 40 वर्ष झालेत रुपया पगार नाही अख गाव सर म्हणतय आणि काही जूनला परमनंट झाले जुलैला रिटायर झाले हे जाऊ दे शिकून बिकून काय एम एम कोण हे एम एम पी पी डी डी एम कॉम एल एल बी डी एड बी एड ज्युनियर के जी सिनियर के जी हायर के जी नोअर के जी एम एल डी एड एंड बी एड आर्ट एंड कॉमर्स एंड सायन्स एन एफ एस बी टेक डिग्री डिप्लोमा टर्नर एंड फिटर एंड वेटर एंड मेकॅनिकल पॉलिटिकल इंजिनियर एम पी एस सीनियर पी एस सी नेट एंड सेटल फार्मसी नाय सी टी एम डी एम बी एन बी एन हृदयरोग तज्ञ गुडघातज्ञ फुफ्फुस तज्ञ बाळरोग तज्ञ लयतज्ञ आता तर नवीन तज्ञ आले गुप्त रोग तज्ञ रोग गुप्तनगडी तज्ञ जो तज्ञ त्यालाच रोग गुप्त एक वाक्य लिहून ठेवा आपण सगळे तज्ञ आहेत पण आमचा कटेवरचा देव सर्वज्ञ आहे आठव्या त्यातली शेवटची ओवी आहे त्याला हा सर्वज्ञतेचा ओलावा यादव कुळीचा कुळदेवा घुसायचं आपल्याला काय नाही फक्त गेलं बॉम्बला सगळं ज्ञान नाही बाकी तर मारू दे काय फक्त ज्ञान काय कळते आपल्याला आईनं दूध पाजलं तिच्याचं आपण सासरवाडीचं कल्याण केलं काय कळलं आपल्याला शिकून केलं काय नाही ज्या दिवशी महाराष्ट्रातले वृद्धाश्रम बंद होतील त्या दिवशी खरी लोक सुशिक्षित आणि जोपर्यंत तिकडे संख्या वाढली ना त्याच्या पुढचं वाक्य सांग का 40% सर्व्हिसवाले रिटायर झाल्या वृद्धाश्रमात आहेत हा माना नाही तर नाही माना चेक करा का नोकरीच्या घमेंडीमध्ये यांनी कधी धर्मच पाळला नाही पैशाची घमेंट आणि पैसा ही सावली आहे सकाळी असेल दुपारी नसेल पण यांनी कधी सोमवार धरायचं नाही एखादं धरायचं नाही मोटरसायकलवर चालला कुत्र्याला थान मासाटल्यावानी वागायचं देवळाच्या पाया पडायचं नाही कधी मोठ्या माणसाला आदरानं बोलायचं नाही जिरली देव सोडित नाही देव त्याच्या बापाला सोडील तर तुम्हाला काय सोडील देवान देवाचा बाप सोडला नाही तुम्हाला काय सोडील काय नाही गेलं बाबाला काय नाही बस फिट बसलं कीर्तन आता लागला करण नाही जर काय नाही ज्ञान नाही आता उलट फिरू आपण ज्ञान यायला काय लागतं इथं फिरू आपण शाळेतलं सोडून द्या पण ज्ञानाशिवाय पर्याय नाही ज्ञान यायला काय लागतं उत्तर तुमच्या पाया पडतो आज लक्ष्मी यायची वेळ आहे आषाढ महिना आहे द्वितीय आहे सगळं जाऊ द्या शरीर सांभाळा तुमचं काय मत आहे हे सगळं जाऊ द्या हे गाड्या बिड्या बंगले बिंगले आग लावा यांना आपण गेल्यावर करायचं काय आणि जगातली सगळ्यात मोठी संपत्ती जर कोणती असेल शरीर आहे आणि आज स्टेजवरची राजकारणी लोक विकणी ऐका सध्या लोकांना सगळं सांभाळता येत आहे शरीर गाव सांभाळतात काही माणसं राज्य सांभाळतात पण गोळ्या खाऊन फालतं व्हायची गोळी उतन व्हायची गोळी झोपायची गोळी तोंड वासवायची गोळी तोंड मिटवायची गोळी एवढ्या गोळ्यांपेक्षा तू एकच गोळी घेऊन गाव मोकळं कर काल तान कर नुसतं गोळ्याच खातो फालतं व्हायला एक गोळी काही ना जेवताना एक गोळी मधलीच झालं का एक जेवण गोळी उठताना एक गोळी तोंड वासवायची गोळी काय ना खातो गोळ्या म्हणजे काय सांभाळता आलं नाही नको जाऊ देव भंगा माझी Oh,
आयोजक सगळे स्टेज वरती सगळी मंडळी ऐका. सध्या चार रोग आहेत, सध्या सगळ्यात जास्त पेशंट चार रोगाचे आहेत. एक कॅन्सर, दोन पॅरालिसिस, मोबाईल बंद करतो, एक कॅन्सर, दोन पॅरालिसिस, तीन अटॅक आणि चार ब्रेन ट्यूमर. याच्यावर तुमचं काय मत आहे, हा किंवा नाही? आज सगळ्यात जास्त पेशंट कॅन्सरचे आहेत. आणि बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की तंबाखू खाणाऱ्याला कॅन्सर होतो, बिडी ओढणाऱ्याला कॅन्सर होतो. नाही, सर्रास लोकांना कॅन्सर व्हायला लागला आणि त्यातले त्यात यांच्यामध्ये प्रमाण जास्त आहे. पण त्यांच्याबद्दल बोलायचं नाही कोणी, जो बोलन तो मेला. त्यांच्याबद्दल पत्रावरून कोणी बोलायचं नाही, कपड्यावरून बोलायचं नाही, त्यांना बोलायचंच नाही, त्यांना पदर घे म्हणणं सुद्धा अज्ञान आहे. आला सासऱ्याच्या पाया पड हे म्हणणं सुद्धा अपमान आहे. सासरा हनुन काढ करेक्ट आहे, तिकडे बोलायचं नाही. आणि सगळ्या लोकांना कॅन्सर व्हायचं कारण सांगतो तुम्हाला, पटलं तर हा म्हणायचं आपल्या कीर्तनाला. 80% लोक केमिकल खातात. एकही बाजारातली भाजी अशी नाही का ती फवारलेली नाही. आता मेन गोष्ट सांगा, लोकांना खायलाच नाही. लोकांनी फक्त गाड्या घेतल्यात, बंगले बांधलेत, बायका सोन्यानं वाकवल्यात, इस्टिटी मोकार कमावल्यात आणि पाव खातात. पाव, इडली, ठोस, धोस, बर्गर, सर्गर, वर्गर, पिझ्झा, मॅगी, नूडल, पी मर हलकट क्वालिटीचं पाणीपुरी. तुझ्या बापान खाली होती पाणीपुरी 30 रुपयाला 6 पुऱ्या. त्या पुऱ्यावर जर शेतकरी सोडला तर टोकरी सकट आणीन. काय पुऱ्या खातो ना मला एका आवला ते बंगल्यातून निघतो डांबरीव पोहे खायला येतो. बायको काय गेल तो बंगले काल झक माराय बांधले. खालत नाही लोकांना. तुमचं काय मत आहे? काही खायला नाही आणि प्यायला नाही. दूध प्यायचं सोडून दिलंय आणि तो मठ्ठा आणलाय कुठून? मठ्ठा, तो मठ्ठा कोण शोध लावला? तो माणूस एक सापडवला पाहिजे आवलादीत. कोण नालायक आवलाद होती ती मठ्ठा शोध कोणी सोडलं? ते नुसतं पांढरं पाणी, त्याच्यात बर्फ आणि वर कोथिंबीर. 22 गाला सांडली का नालायकानं मठ्ठ्याची आणि घरी गेला बाथरूम मधून बाहेर जाईन. बाबा बाबा उभं राहिलं का गडगड गडगड बसलं का खळ 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 मठच नेटला कुठून घ्यायला तो मठ? काही खायचं मठ्ठा ही खायची गोष्ट. मॅगी खातो करतो ए बरे हो मॅगी खाता खात जा, तुमच्या बापाला दे जा मॅगी, म्हणजे तो उडी हाणेन ना आलाय का बोलन. मॅगी खातो का तरी मॅगी खा. तुमचं काय ए तुमचं काय मत आहे? खायलाच नाही. याच्यावर तुमचं काय मत आहे? आजपासून पहिलं ए छावा संघटनेच्या 10व्या वर्धापन दिनाला पहिलं वाक्य ए घरचं खा कॅन्सर होणार नाही. तुमचं काय मत आहे? डांबरीचं खाणं बंद करा तुम्हाला कॅन्सर होणार नाही. तुमचं काय मत आहे? युक्त आहार पिठलंच खा पण रोज घरचं खा, दूध खा. का कॅन्सर? खायलाच नाही ना. 2 लाखाची मोटरसायकल आणि 10 वेळा जेवायचं रोट्या तंदूर तंदूर. त्या बनवायला तवा नाहीये, तावा आहे. आणि त्या पलटी करायला उलटणी नाहीये, हुक आहे हुक. 1 2 3 1 2 3 तरी 22 22 रोट्या खाणारे सांड आहेत. 22 22 मह्यापुढे बसेल आत्ता ना आलाय का बोला दिसले. 22 रोट्या खातो ना खरात. फॅन लावलं तरी वाज जाईन घरात. एकाच वाक्यात मला उत्तर द्या, आहाराला किंमत आहे की नाही? गुन्हेवारी वाढली आहार, मारामारी वाढली आहार, दुश्मन्या वाढल्या आहार. तुम्ही पिठलं खा घर ए पिठलं खा घरचं खा कॅन्सर होणार नाही. याच्यावर तुमचं काय मत आहे? घरचं खा ना. काय घरच्या बायकोला झपत येत नाही? डांबरीचं खायचं का या बाहेरची ट्रक आपल्या रस्त्याने जाते तर रोडच्या कडेला भात शिजून खाते. दगडाची चूल करतात आणि दगडाच्या चुलीवर पातेलं ठेवून भात शिजून खातात पण ते रोडला जेवत नाहीत. बोर मारणारी माणसं वावरात भात शिजवतात पण कुणाच्या घरी जात नाहीत. हवा भरणारं पोरग तिथल्या तिथं जेवतंय पण बाहेर जात नाही. आणि आमची औलाद जमीन इकून बाहेर जेवते, खानदानी सुधरू शकत नाही. आता लागला करंट. एक
कॅन्सर, दोन पॅरालिसिस. आणि पॅरालिसिस का होतो ए, पॅरालिसिस का होतो? तर पटलं तर हा म्हणायचं, पटलं तर हा म्हणायचं, कॅल्शियमच अंगात राहिलं नाही. व्हिटॅमिन ज्याला म्हणतात व्हिटॅमिन, ते तुमच्या शरीरात नाही आहे. हरभरा खात नाही आपण, शेंगदाणे खात नाही, मठ फवारलेले नाहीत आपण खात नाहीत, मूग फवारलेले नाहीत आपण खात नाहीत, मुलगे फवारलेले नाहीत आपण खात नाहीत. शेतकऱ्याच्या बांधाव शेंगे शेंगाचं झाड आहे, विदाऊट केमिकल आहे, आठवड्यातून दोन वेळा खा, पण आपण खात नाही. आणि मिथीवर देशी फवारतात, देशी 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 फवारली का मिथी 21 दिवसात येते. आणि ती मिथी लोक सप्तेच्या पंक्तीला देतात. आणि हे माळकरी पठ्ठे लिंबू पिळू पिळू खातात. एक पॅरालिसिस, दोन ए एक कॅन्सर, दोन पॅरालिसिस आणि तीन अटॅक. आणि एज्युकेटेड लोक निदायक शिकलेले उगत लोक नादी लावत बसू नका. हा समाज या लोकांनी नादी लावला. अटॅक हा रोग नाही. जरा डॉक्टर विक्टर शिक्षक विक्षक असले कोणी तर लिहून घ्या. अटॅक हा रोग नाही. अटॅक इज अ नॉट अ डिसीज, इट इज अ सायकोलॉजिकल टेन्शन. हा नाही हो किंवा नाही? हा सायकोलॉजिकल टेन्शन. आणि बसलेली सगळी माणसं टेन्शन मध्ये आहेत. काहींना इस्टेट मोकारे पोरग नाही, काहींना इतकी पोर आहे झोपाय जागा नाही, काहींनी इतका प्रयत्न केला झालं मेले, काहींना पैसा मोकार आहे भेजा नाही, काहींना भेजा मोकार आहे पैसा नाही, काहींना तब्येत मोकार डोका अजिबात नाही, काहींना एकच पोरगी परीक्षेला गेली आलीच नाही, लग्न नाही मर. आणि अटॅक काय येतो लिहून घ्या. एव्हरी मॅन हॅज ए वन हार्ट, एव्हरी मॅन हॅज ए वन हार्ट. वन हार्ट हॅज ए फोर पार्ट्स. एव्हरी मॅन हॅज ए वन हार्ट, वन हार्ट हॅज ए फोर पार्ट्स. इन ब्लड टू टाइप्स ऑफ सेल, व्हाइट ब्लड कॉर्पसेस अँड रेड ब्लड कॉर्पसेस. इन ब्लड हिमोग्लोबिन इज प्रेझेंट, दॅट इज व्हाय ब्लड हॅज अ रेड कलर. वेन द थिंकिंग इज हाय अँड ब्लड ऑफ सर्क्युलेशन टू हार्ट इज लोअर, जेव्हा विचार जास्त होतात आणि हृदयाला रक्त कमी पडतं तेव्हा त्या व्यक्तीला घाम येतो आणि त्याच्यात त्याचा गेम होतो, इट इज कॉल्ड अटॅक. मराठीत सांगू का कळलं नाही कळलं ना? मराठीत ए, मराठीत काय रे ए ए, मराठीत प्रत्येक माणसाला एक हृदय. आणि हृदय कुठे आहे काय आहे हे मी सांगायची काही गरज नाही, सगळे खेळ हृदयावरच चालू आहे. तू माझं हृदय पाय. एक प्रत्येक माणसाला एक हृदय. एका हृदयाला चार भाग आहेत, विच चार कप्पे आहेत. उजवी जवनिका, डावी जवनिका, उजवी कर्णिका, डावी कर्णिका. रक्तामध्ये दोन प्रकारच्या पेशी आहेत, तांबड्या पेशी पांढऱ्या पेशी. रक्तामध्ये हिमोग्लोबिन आहे म्हणून रक्ताचा रंग लाल आहे. आणि जेव्हा विचार वाढतात आणि रक्त कमी पडतं तेव्हा त्याला अटॅक येतो. आणि अटॅकला औषध नाही, इट हॅज अ नॉट अ टॅबलेट अँड नॉट अ इंजेक्शन. अटॅकला औषध नाही. हे बऱ्याच लोकांना रक्त पातळ व्हायच्या गोळ्या आहेत, काय मर तिकडं काय कर. अटॅकला एकच औषध आहे, झालेली घटना जाग्यावर विसरा, पुन्हा तिचं चिंतन करायचं नाही. नाही 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 काही करायचं नाही, झालं ते झालं, सोडून द्या तो विषय. हे सोडून द्या, ही मोठमोठी माणसं एवढे कोट्याने पैसे हरवतात करतात काही, एवढे कोटी पैसे काय वाटत नाही लोकांना. एखादा माणूस सरपंचाला 13 लाख रुपये घालतो आणि पडून असं टेन्शन नाही येत, रिलॅक्स. उलटे भारीतले ब्रँड पेतात सगळे झोपल्यावर, मंद प्रकाशामध्ये झिरोचा बल्ब लावून रिलॅक्स, टेन्शन नाही. दुनिया मरू तिकडं. आणि तुम्ही आणि आपलं शेतकरी 15 GP आलं का कोणी त्याच्या कानपट्टी देत. आणि हे सर्विस बिर्विसवाले हे स्टँडर्ड दारुड आहेत,
ते सगळे झोपले होते ते निवांत, तरी त्यांच्या बायको म्हणते त्यांच्या वागण्यात आता पहिल्यापेक्षा फार बदल आला. पहिलं लय मारायचं ग, लय मारायचं, पण आता मला अंदाज आला त्याला काय लागत. आल्या आल्या फ्रीजमधून एक खांब्या दिलं आणि ते उतरणं पडलं ना, सकाळ पोत फालतं सुद्धा होत नाही. आणि लय वकत ग, लय वकत, आणि कोरड पडली तर वकारीच साठी. तर पण त्यांच्या वागण्यात पहिल्यापेक्षा बदललं. चला तुम्हाला आता माझ्या पुढे बसले तर तुम्ही आता 6 महिने अटॅक येणार नाही तुम्हाला. मी सर्टिफिकेट देतो तुम्हाला, तुम्हाला अटॅक नाही येणार आता, कोणालाच नाही येणार. फ्रेश एकटी हसणार घरी गेलो तुम्ही आता. आणि जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात, जी गालात हसतात ती भामटी असतात. आणि काही माणसं इतके दरिद्री आहेत कन्हा त्या पण हसत नाही. काय त्याचं मूळ व्याधाचं कोमदुख होतो का, काय हसत नाही जाग्यावच. विनोद नाही, सगळ्या रोगावर एकच औषध आहे, हसणे. तुमचं काय मत? आता तुम्ही मायापुढे बसले, पाऊस नाहीये, शेतकरी भयानक टेन्शन मध्ये. मुगाचं पीक गेलं, मुगाचं पीक गेलं, मुर्ग संपला का मुगाचा सीझन संपला. मूग पेरून लोक दिंडीत जायचे, बऱ्याच वेळा मूग खुरपून लोक वारीला जायचे. काही काही तर लोक इतके वह्या भागातली चांगली होती, प्रस्थान करून घरी यायचे आणि पेरणी करून वारीत जायचे. प्रस्थान करायचं, देहूला करायचं आणि आळंदीला करायचं, परत गावात निघून यायचं, मूग बीग पेरायचे आणि मग पुन्हा सगळं उराकलं का चालले दिंडीत. आज शेतकरी एवढ्या टेन्शनमध्ये बयान, आणि फक्त एकाच वर्गाला टेन्शन आहे, बाकी कोणाला टेन्शन नाही. नाही नाही, बाकी कोणाला टेन्शन नाही आणि कुणी घेतही नाही, घेतही नाही, फक्त तुम्हालाच टेन्शन आहे, तुम्हाला तुम्हाला मला. मी स्वतः शेतकरी आहे चांगला, मी 1.5 वर्ष लॉकडाऊनमध्ये शेती करून पाहिली, काही खरं नाही. हेच खरं आहे. पुरा काळा पडलो होतो ढाकळात, पुरा अगोदरच काळा, पण रुपड्या नाही मिळाला. पण एक ध्यानात ठेवा महाराज, काळी आई तिची सेवा करणाऱ्याला कधी उपाशी झोपवत नाही. काळ्या आईचं हे शास्त्र आहे, हे काळ्या आईचं हे शास्त्र आहे. आता एवढ्या टेन्शनमध्ये एवढ्या टेन्शनमध्ये तुम्ही, तरी तुमचं दुखणं गेलं का नाही? आता अटॅक नाही येणार. आणि चौथा रोग आहे ब्रेन ट्युमर, याचा विचार नाही करत. काय होईल ते होईल, काय होत नाही काय होईल. काही लोक म्हणते माझ्यावर कर्ज आहे. काय कर्ज आहे? हे आपण तरी कर्ज म्हणजे फक्त 1 लाख 5 लाख म्हणतोय. हे वरची मंडळी कधी अशी 5 लाख हात बोलत आहे का? लाख म्हणजे त्यांची चुन्याची बुडी आहे, कोटी सुद्धा बोलत नाही ते. 500 कोटी 700 कोटी तरी त्यांना काही नाही. तुला कोण धरायला आलं? ऐ शेतकरी का फाशी घेतो मरायला? बरं घेतली तुम्ही फाशी, काय मागच्यांना घेणं आहे? तुम्ही फाशी घेतली, तुम्हाला मंजूर की झाले? बोला पटकन. 1 लाख मंजूर करणार आणि घेतले 20, किती राहिले? 80. बँक कमिशन गेलं 10, किती राहिले? 70. प्रश आपलं शिफारस करणारं 10, किती राहिले? 60. आणि सगळं मिळून मित्राला पार्टी गेली 10. 50 राहिले ना? 50 मध्ये कर्ज होत 71. तू ही मिळाला कर्ज मिळाला. हा एक घ्याना ठेवायचं मला, 100 वर्ष कोला होऊन जगण्यापेक्षा थोड्याच दिवस मरायचं पण वाघ होऊन मरायचं. भले संत संघर्ष ने आतापर्यंत बोललो याच्याशी तुम्ही सहमत व्हा. तिन्ही रोग, आता चौथा रोग पटकन सांगतो, चौथा रोग अपघात.
आणि आता खासदार बाई आहेत, प्रदेशाध्यक्ष आमचे मोरे साहेब आहेत, सगळी मंडळी आहेत. अपघाताला तीनच कारण आहेत. एक, दारू. दोन, स्पीड. आणि तीन, वाहन चालवताना मोबाईलचा वापर. छावा संघटनेच्या वर्धापन दिनाला सांगतो, पहिला मुद्दा मी मगाशी सांगितला. हा दुसरा मुद्दा, मोटरसायकलवर मोबाईल बोलणारा कोणी दिसला, गाडी साईडला लावायची आणि त्याच्या दोन कानपट्टी द्यायच्या, तो किती मोठा असो. आणि मोबाईल जप्त करून टाकायचा तर काय होत नाही, या नालायकांमुळे माणसं मेलीत, तुमचं काय मत आहे? तीन, एक, दारू. आणि जरा डोळे फोडून कीर्तन ऐका, कान फाडून ऐका. दारू पिणं हा सध्या कमीपणा झाला आहे, न पिणं. हा जी माणसं दारू पित नाहीत त्यांना लोक म्हणताय जीवनातला आनंद लुटता आला नाही. हसण्यावरी गोष्टी नेऊ नका, 100 लोकांमध्ये 90 लोक दारू पितात. आणि तरुण पोरांमध्ये 100 पोरांमध्ये 94 पोरं दारू पितात. मुली सुद्धा पहा, मुली प्रेम करायला ना आता या 2-3 वर्षात इतक्या पागल झाल्यात, पुरी चांगल्या पोरांनो प्रेमच करीत नाही. नाही, MPSC UPSC नेट शेट दिलेल्या पोराव पूर्वीच प्रेम करीत नाही. आणि त्या पोरांना त्यांच्या नादी लागायला, पुरी नुसत्या भंगार पोरांनो प्रेम करतात सध्या. भंगार थोडं गालात असलं, मिशाविशा काढल्या, दोनचारी इंग्रजी वाक्य बोललं, बी लागली पोर त्याला. आणि पोर काम काय करतंय, हिरीवरच्या मुठरी चोरीत आहे, पाईपलाईन खोलीत आहे, नट चोरीत आहे, मोटरसायकली चोरीत आहे. पोलिसांना धरलं तर 3 मोटरसायकली सापडल्या त्याच्याकडे. आणि ही त्याला म्हणते, माझ्या डोळ्यात पाय काय नटबळा देतो डोळ्यात. आणि इंदुरीकर बोलला का, इंदुरीकर आहे शिव्या खायला. मी सध्या वाल्या कोळी झालोय. मी जातो खरं बोलून आणि लफडी माया भोकांडी. असा माणूस राहिला नाही का त्यानं मला घोडा लावला नाही. पण हसण्यावरी गोष्टी नेऊ नका, आपल्याला कीर्तन नाही करायचं, आपल्याला धर्म टिकवायचा आहे. कीर्तन नाही करायचं, कीर्तन काय सकाळी होतील दुपारी जातील. पण आज आपण जगतोय तुम्ही मी ते धर्मासाठी जगतोय. मग छावा का झाली? धर्मासाठी झाली. हे धर्मच टिकवायचा, माणसं मारू द्या. माझ्या इतकी संकट कोणी काढली नाही संप्रदायात, माझ्या इतकी संकट कोणी काढली नाही. रोज उठून लफडाय मायाभोवती, उठलो का लफड सुरू. आज शिळीला बोलला, उद्या बोकड्याला बोलला, आणि आज हे बोलला. अरे कुणाला तरी खरं बोलू द्या, धर्म वाचू द्या. संपली माणसं नाही संपली. MSc PhD झालेली लोक कॉलेजमध्ये तासावर नोकरी करतात, तासावर. आज त्यांच्या आईनं स्वतःच्या गळ्यातले दागिने म्हणून मुलगा शिकवलाय, त्या बाईला लुगडं घेण्या इतका त्याला पगार नाहीये. आयुष्य नाही आहे त्याला, आयुष्य नाही आहे त्याला. तो MBA झालाय, MSc PhD झालाय, आणि तो तासावर काम करतो. संपून गेली माणसं महाराज. हसण्यावरी गोष्टी देऊ नका, इकडे लक्ष दे रे बरे. या 4 वर्षात महाराज, या 4 वर्षात 10व्याला जायची लाज वाटते, लाज लाज वाटते व 10व्याला जायची लाज. 25 वर्षाच्या पोराने मरावं आणि 70 वर्षाच्या बापाने त्याच्या अंत्यविधीला जावं, हा न्याय का? आज म्हाताऱ्या आईनं मुलाच्या अंत्यविधीला जायचं आणि पोराने क्वार्टर पिऊन मरायचं, हा न्याय कोणता? या 4 वर्षामध्ये महिला मंडळी एखादं प्रेत जर अंगुळीला बाहेर काढलं ना, तर त्या प्रेताजवळ त्याची लहानाली पोरं उडी हाणतात, उड्या. काय माहित हो त्यांना माझा बाप मेला, काय माहीत त्या पोरांना की माझी आई विधवा झाली, काय माहीत त्या पोरांना की मला आयुष्यात बाप मिळणार नाही. ते पोरग आईला विचारत, आई माझ्या बाबाला लोक अंघोळ का घालतात, काय घालतात ही आई माझ्या बाबाला अंघोळ लोक का घालतात? काय उत्तर आहे तुमच्याकडे बोला. अंगात थोडी ताकद आली, खिशात थोडा पैसा आला म्हणजे शरीर संपवायचं. अंगातली ताकद, खिशातला पैसा, मिळालेली सत्ता जपून वापरा. तीन गोष्टी केव्हाही फिरतील, अंगातली ताकद, खिशातला पैसा आणि मिळालेली सत्ता जपून वापरा. सावली आहे सावली. आता एखाद्याला म्हणलं तुला 3 लाख देतो कीर्तन संपले, आता एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन संपले 3 लाख देतो, इंदुरीकर भोकस तुमुक सिंग. इंदुरीकर भोकस ना अवघड नाही,
पण प्रेत रस्त्याला घेऊन जाताना ती पोर आईला विचारतात, ताई माझ्या बाबाला बांधून लोकांनी कुठे चालवलं ग? कुठे चालवलं ग आई माझ्या बाबाला बांधून? आणि प्रेत पेटवल्यावर सगळी लोक विचारतात, रडतात, आणि ती पोर आईला विचारतात काय केलं ग माझ्या बाबानं, माझ्या बाबाला सगळ्या लोकांनी पेट सगळ्या लोकांनी पेटवलं ग आई काय केलं माझ्या बाबाने, काय केलं ग आई माझ्या बाबाने, माझा बाबा पेटवला. आजी म्हणते तुझा बाबा मेला नाही रे, तुझा बाबा देवा घरी गेला रे, तुझा बाबा देवा घरी गेला. ती पोरग पाठ करतात घरी जाऊन आई सगळ्यांना सांगतं, माझा बाबा शाळेत जाऊन सांगतं माझा बाप बाबा देवा घरी गेलाय. शाळेतली पोरं म्हणतात तुझा बाबा देवा घरी नाही गेला रे, तुझा बाबा मेला आहे, तुला परत बाबा मिळणार नाही. ते पोरग घरी येत ना आईला म्हणतात मेलाय माझा बाप. या चार वर्षामध्ये बसणारी माणसं ध्यानात ठेवा, पाच वर्षाचे पोरं बापाच्या अंत्यविधीला आहेत. 90% पोरं पुरी देण्याच्या लायक राहिले नाहीत. लग्न जमवणारे दलाल नीट ऐकामधले दरोडेखोर, 50,000 रुपये कमिशन घेता नालायक हो. 3 पिढ्या तुमचं वाटोळं होईल ध्यानात ठेवा, 1 पिढी नाही. रविवारी लग्न झालं, मंगळवारी नवरी गायब. गायब म्हणजे तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली, बोलत नाही कोणी. हळद नवर देवाला लागली नवरी पडून जाते, कोणते न्याय आहेत? आणि मुलीचे सगळे चाळे आईला माहीत असतात, फक्त त्या बोलू देत नाहीत. पोरगी पळून जाते आईला माहीत नाही, भामट्याचं सोंग घ्यायचं फक्त महेंद्रीकर बोलला का त्याला शिव्या द्यायच्या, माहीत नाही आपल्याला. आपल्या मुलीच्या मोबाईलमध्ये बॅलन्स कुठून येतो हे माहीत नाही तुम्हाला. आपली पोरगी रविवारी शाळेत जाते हे माहीत नाही तुम्हाला, माहीत नाही. 5 मिनिटं थांबवतो घ्या पांडुरंग शपथ म्हणावं, माहीत नाही. पोरगी पोरगा पाहिला राहते साखरपुड्याला राहते लग्नाला नाही, आणि पोरगी पळून गेले आई म्हणते मला अंदाज आलता, तू काय जपायला बसली होती काय? आपण जर म्हणलं तुमचं पोरगं पोरा पोरगी पोराच्या गाडीवर डोंगराला दिसली तर आई म्हणते तिनं वनस्पती शास्त्र घेतलंय, ती पर्यावरणाचा अभ्यास करते. कुठं चाललो रे आम्ही? आम्ही कुठं चाललोय हसण्याची गोष्ट ही, कुठे चाललोय आम्ही? आणि हे अपघात व्हायचा नसेल तर एकच तत्व करा, शरीर सांभाळा. आणि ज्यांनी सांभाळायचं या शरीराची किंमत कळावा म्हणून तर महाराष्ट्राच्या मातीला छत्रपती दिले गेले. महाराष्ट्रातल्या मातीमध्ये एक एक रत्न असं दिलं. ए महिलांमध्ये किती ताकद असते हे कळण्यासाठी राजमाता अहिल्याबाई होळकरांना पाठवलं, महिला शिकाव्यात म्हणून सावित्रीबाई फुलेंना पाठवलं, भाषणकरांना पाठवलं, अहिल्याबाई होळकरांना पाठवलं, सावित्रीबाई फुलेंना पाठवलं, आणि लोकांना परमार्थ कळावा म्हणून तुकोबारायला पाठवलं. तुम्ही याला जपा, तुम्हाला आहाराला किंमत आहे. युक्त आहार विहार आहार विहार नेम इंद्रियासिधार नेम इंद्रियासिधार नसाव वासर निद्राव भूमासर नसाव वासर निद्राव भूमासर आहार विहार इंद्रियासिधार नेम इंद्रियासिधार नसाव वासर निद्राव भूमासर मोठे भाग्यवाने तुम्ही मी छत्रपतीच्या महाराष्ट्रात जन्माला आला. हे ध्यानात ठेवा,
याला किंमत आहे, थोडं पुढं सरकवतो, अभंगाच्या करंट लागला याला जपा, आणि हे गेल्यावर काही खरं नाही, लोक फक्त तुम्हाला वापरून घेणार, सीझन संपला सोडून देणार, लोकांना काय घेणं नाही. वरातीची दारू लग्न सराई संपल्यानंतर नाही, पावसाळा संपल्यावर खेकडं निघत नाही. पावसाळा संपला, खेकडं संपले, रात गई वाद गई, म्हणून आपण जन्माला आलोय. आलोय तर आपल्याला कळतच नव्हता, नर्सरी मिळत नाही, मिळालंय कुठ? बीपी नामा तुझी मुळी रक्त तापत का म्हण नाही, तुमचं रक्तच क्वाटरी पिऊन गोठलंय. अशी तापली पाहिजे लोक. एक वाक्य सांगा, तुम्ही कधी राजकारणी लोक ध्यानात ठेवा, तुमचा पक्ष, तुमचा नेता, या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा, आणि धर्मावर संकट येईल तेव्हा सगळे एकत्र राहा. अगोदर धर्म मग पक्ष, अगोदर धर्म नंतर हे पक्ष विषय क्षणिक आहे, काय सकाळी आहे दुपारी नाही, ते काही क्षणिक नाही. पक्ष आणि कोणी कुणीकडे याचा आहे कोणाला अंदाज नाही. आपण हार घेऊन जाऊन ते म्हणते गेले तिकडे, त्याचं काय एवढं विशेष नाही. तुमचा नेता, तुमचं पक्ष हे सगळं बाजूला ठेवा, पण बसलेली सगळी माणसं ध्यानात ठेवा. तुम्ही आणि मी जोपर्यंत धर्मासाठी एकत्र आहे तोपर्यंत धर्म टिकणार. तुम्ही मी असं मनगटाला मनगट लावून एकत्र राहिलं पाहिजे. तुमचं काय म्हणजे आपल्यात भांडणं नको, आपल्यात भांडणं नको. आणि आपल्याला लोकांना सवय लागली आपल्यातच भांडायचं. आपणच आपले लग्न मोड, आपणच आपला बांधकोर, आपणच आपल्या पार्ट्या पाहणं. गावगाव तोच तमाशा झाला. दहावासुद्धा पार्टीवर आहे, लग्नसुद्धा पार्टीवर आहे. त्या पार्टीच्या दहाव्याला हा पठ्ठ्या नाही. त्या हे तो गेलो असतो लग्नाला बरं का मी, पण ते आपल्या पार्टीत नाही. तू नाही गेला तरी त्याच्या पोरीला परवाना. आपण एकमेकाच्या तंगड्या ओढीत राहिल्याचा दुसरी लोक फायदा घेतात. आपण कधीच आपल्या तंगड्या ओढायचं नाही. आपलं आहे ते खरंच आहे, काय मध्ये तुम्ही आपल्या लोकांनी आपल्या माणसांना नाव ठेवायचं नाही कधी. आपली माणसं खंबीरच राहिली पाहिजे, तुमचं काय मत. आणि आपली लोक काय म्हणते, एखाद्याने गाडी घेतली ना हसत सुद्धा नाही, पालथे मेंदूची हप्त्यावर घेतली असं काय मुळ्यात तर होतं का तुझं हसणं. कधी पॉझिटिव्ह विचार ठेवा, कधी धर्मावर संकट आलं, कारण आता आपल्याला माणसं वाचवायचीच नाहीत. धर्म पहिला धर्म आहे आणि मग माणसं आहेत. आणि आता आपण स्वाभिमान ऐकून तयार झालो, माणसं स्वाभिमान ऐकून टाकला पहिली गोष्ट. पण धर्म म्हणजे काय इथं आलोय, आणि धर्मासाठी पाठवलंय छत्रपतींना. कुठे पाठवलंय? आपल्या मातीत. आपली माती कसे मेरे देश की धरती धरती मेरे देश की धरती मेरे देश की धरती मेरे देश की धरती I'm not afraid.
माणसं तापलं पाहिजे माणसं. थोडं धर्म पाळा, काही नाही कोणाला तुमचं घेणं नाही. तुम फक्त तुम्हाला वाटतं लोक मानित्या बिनित्या, काही नाही काही नाही. जन हे सुखाचे दिला घेतला हे सगळं घेतलं काही कोणाला कळत नाही. किती लिहिला तू? सातवीला शेमी का मराठी? शेमी बापाच्या बायको ठिंबटी मग म्हणतात. तू विचार मला बाप कोणला म्हणतंय, काय म्हणत रे बापाच्या बायकोला? कितीला आहे तू? पाचवीला? घड्याळाला काटे किती? काय उपयोग आहे? 9000 कापूस झाला तेव्हा दिला नाही, आता कापसाव झोपतोय ती. सातच्या पुढं चढान झोपही येईल. येईल साडेसहा 5500 सोयाबीन झाली तेव्हा दिली नाही, 7.5 झाली ती गेल्या वर्षी, वर्ष म्हणून 5.5 न दिली. आता नवा कापूस निघायची वेळ आली, पहिलं घर रिकाम उकडू केले आणि आता कवा वाढन. आता यंदा तर लेटच झाल्या, यंदा तर लेटच. आमच्या इथे आम्ही आल्यात कसे बी 3-3-4-4 पानाव, पण आम्हाला तुमचा पहिलाच म्हणले उभ्या वाटत नाही. नाही यांचा उपयोगच नाही काय. तू कितीला रे? 34 म्हणलं. तुला विचारायचं काय काम आहे? 3 वर्ष शाळा बंदच होती. तू गरुंदास निघला तसा 34 गेला. आता तू डॉक्टर होई ना आम्हाला तपास काय काय. नाही बोलायचं नाही कोणी महाराज. बोललो बोललो तो संपतो, पण वाटुळ झालं पिढीच. पहिलीतली पोरं डायरेक्ट 34 गेलीत, कोणी बोलत नाही. 10वीचे डायरेक्ट 100 मार्क कुठं मराठीला पडत असत्या का? काना मात्रा उकार वेलांटी रस्व दीर्घ टिंब द्यायचा तर राहिला संग नाही त्या पोरात. मी एक बोललो तर तो शिक्षक एक मला म्हणला तुझ्या बापाचं काय गेलं. मग म्हणलं 115 द्या 100 पैकी. खरं बोललं का असं होतंय? 10वीला कोण आहे इथं? आता 10वीला गेल्यावर कोण आहे? दहावी लाईक तू शिमी का मराठी? शिमी शिमीला आहे का? 9वीला होती ना तू? शिमीला होती ना. चॅप्टर नंबर 1 पेपर नंबर 1 सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन फर्स्ट चॅप्टर 1 सायंटिस्ट द 3 रूल्स व्हॉट इज द नेम ऑफ दॅट सायंटिस्ट? कोण होत रे अजून 10वीला? 10वीची परीक्षा दिलेलं कोण आहे इथं? आता का आलं कबूल होतील मारा आम्ही दाखला काढून घेतला भाऊ. काय काही नाही. तू किती तुला रे? ए सरळ बसा भटक्यान बैठे बेटे सावधान. हा हरिपाठ हा ग्रंथ टिंब टिंब या संतांनी लिहिला. तुकाराम महाराजांनी करेक्ट. हरिपाठ तुकारामांनी लिहिला. ए पैठणी ह्या ठिकाणी टिंब टिंब या संतांची जलसमाधी आहे. पुणे जिल्ह्यातील टिंबटिंब या नदीमध्ये गाथा बुडाला नाही. काय करायचं? ए पोरण ते सैराट मधलं गाणं कोणतं आहे ते? झिंगाट करेक्ट. आणि ती पोरगी कोण आहे ती? आरसी करेक्ट. आणि तो पोऱ्या? परशा करेक्ट. आता लगेच क्लिप टाका. इंद्रीकरांनी शिक्षकांच्या भावना दुखवल्या, द्या ठोकून आमच्या. मी हायच निस्ता राहिला. हे कॅमेरे फिमेरे का लावू देत नाही माहिती मला. हे लोक कधी कीर्तन पुरं युट्यूबला टाकणार नाही. आता नेलं ना चोरून चारून कसं तरी याख नाही टाकीत कधी. नाही नाही नाही. इकडलं एक वाक्य घ्यायचं, इकडलं एक वाक्य घ्यायचं, दुसऱ्याच्या ठोकून द्यायचे आणि TRPN काढायचं. हे शहाण्याची माणसं नाही म्हणून मी यांना सावलीला सदा उभं करीत नाही. नाही नाही नाही. ह्यांनी माणसं संपवायची पैजच लावली. 13 केळं वाटले वाढदिवसाला, 13 केळं. पण इळभर पट्टी होती. फळे वाटप फळे वाटप फळे वाटप फळे वाटप 13 केळं. त्यातले 11 कार्यकर्त्यांनी खाली 2 केळं शिल्लक राहिली.
तीनच रगा वाटल्या, उबदार वस्त्रे वाटप, भिकारी आपल्यावर रगा ओढून आणल्या, नुसता बोबाटा. आणि आमच्यासारखं खरं बोललं का त्याच्या ठोकायचं. पैसे वाढत आहे टी आर पी यांचा, इज्जत आमची. त्याचे सगळ्यात जास्त लपडे मॅनेज चालले. हे खरं आहे का खोटं आता चित्र तुमच्या पुढे आहे का नाही? हा अजून एक गाणं आलंय पोरण होते कोणतं रे ते पुष्पा. आणि ते वाक्य सगळे संगत सांगा, ते वाक्य काय रे? आवाज कमी येतोय झुके का नाही? कराट. आणि ते गाणं काय येते त्याच्या पुढं? तेरी. सगळे संगत म्हणा, सगळे संगत म्हणा. आणि आता ते नवीन कोणतं आलं रे? ए आली झुपके झुमकेवाली. करेक्ट. आणि आता एक आलंय ना नवीन ते करेक्ट. कोणतं आहे ते? आवाज आता एक आलं ना नवीन, आला आला पाटलाचा, त्याने घाटात केला. बस मला आता जाग्याव मरण यावा. आणि मी तुमच्या पोटी जन्माला यावा. आणि लोक म्हणते इंदुरीकर काही बोलतो. काय बोलतो? फक्त खरं बोलतो. तुम्ही त्याचे अर्थ उलटे लावित जाम करते त्याला. मग आहेच आमते होती इळभर टी व्हीला बाण. असं म्हणले असं म्हणले असं म्हणले असं म्हणले असं ते बाणच कुठून तयार होते तो एक शोध लावला पाहिजे. असं म्हणले असं म्हणले असं म्हणले असं म्हणले. तीन श्रावण मेले असते तेवढ्या बाणात. कुणाला तरी खरं बोलू द्या, धर्म संपेल. म्हणून आपल्याला छावा संघटनेच्या 10व्या वर्धापन दिनाला पहिलं कौतुक त्या मोरे साहेबाचं करावं. हा बिचारा नाही. आता एवढी लोक तुम्हाला सभेला आणायला 25 लाख रुपये लागले असते. मलाच आता 2-4 लाख द्यायला का हरकत? उलट म्हणलं पाहिजे, चला इंद्रीकर आपला माणूस आहे, गरिबाला देऊन टाका. विनोदाचा भाग सोडा माणसा, पण आपल्या माणसांबद्दल आपण स्वाभिमान धरायचा. धरत जायचा. आणि ही कीर्तनं थोडी कानाला वाईट वाटतात, पण ती काळाची गरज. लोकांना राग येतोय, येऊ द्या ना, थोड्या शिव्या देऊ द्या ना. आपल्याला राहायचं तरी किती दिवस? आता माय काय राहिलं? राहिले 1-2 वर्ष. 1-2 वर्षात आपण उखडणार. आता काय राहिलं आयुष्य? पण सत्य जिंकू द्या. आज यांची अवस्था काय? हे काय करणार आहे पुढं? शास्त्रज्ञ होती, आइन्स्टाईन होती. हे फक्त भाव आपण होतो याचा पुरावा आहे. बाकी काय करायचं यांना? काय पुरावा आहे? पिढी संपली महाराजी, संपली. एका वर्गाला बायका मिळाला. आणि मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला कीर्तनात बुंबलत होतो, मजूर गाडी येईन आला. मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला बुंबलत होतो, मजूर बागायदाराला या जाणं पैसे देईल दिले. मी 10 वर्षापूर्वी तू बोंबलत होतो, मजूर बागायदाराची खरेदी घेईन घेतली. आणि मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो, मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवावं लागेल. आणि मी तुम्हाला बोंबलत होतो, हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले, जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहेत, ही आपल्या लोकांची स्थिती आहे. आणि हे मी तुम्हाला बोंबलत होतो, अख्खी दुनिया मला येणं म्हणते, मी येणं आहे, पण इतका. आणि मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला बोंबलत होतो, रक्ताचे नाते संपतील. संपले. इतकं वाईट झालंय तुमच्या माझ्या घरात. महाराज थोरल्याच्या मुलीच्या साखरपुड्याला धाकटा भाऊ नाहीये. हे कीर्तनात म्हटलेलं तुमच्या माझ्या घरातलं चित्र आहे. रडला तो भाऊ. अरे मला एकच मुलगी होती, ती तर साखरपुडा होता. माझ्या भावानं जेवायचं नव्हतं, पण ओठ्यावर येऊन बसावं लागत होतं. मला पैसे गेले तर चीज झालं असतं. महाराज आता हे तुमचे रोडचे बिडचे कामं चालू आहेत ना, ज्यांच्या ज्यांच्या जमिनी बायपासमध्ये गेल्या, ज्यांच्या ज्यांच्या जमिनी रोडमध्ये गेल्या, बहिणींनी भाऊ जेलमध्ये नेले, पण सह्या केल्या नाहीत, पैसे परत गेलेत. ह्या दिसत्यात फक्त अशा. यातल्या 25 जणी भावाशी बोलत नाही, अशा इथं बसलेत आत्ता. मी नावा सगळं सांगाल, आपलं काम वेगळं आहे. हसण्यावरी गोष्टी नेऊ नका. रक्ताचे नाते संपले, बहीण दुश्मन झाली भावाची. बाप मेल्यावर बहिणीने खाते फोडायला जेवढे भाऊ जाम केले, तेवढे यमानं केले नसते. यमानं यम परवाडला, पण बहीण परवाडली नाही. आणि हे मी तुम्हाला 10 वर्षापूर्वी बोंबलत होतो.
मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला बोंबलत होतो बायको मिळणार नाही. बायको ज्यांचे लग्न राहिले त्यांनी हा विषयच काढायचा नाही. स्वप्नात सुद्धा गेम खेळायचा नाही. हा त्यांनी असेच दिवस काढायचे, कोणता तरी फोटो ठेवायचा. बायको रेंज गेली काहींची, रेंज काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसा. ए बऱ्या आला आला आला. ए त्याच्यातलं एक बॉक्स तिकडे फिरून दे, एका मिनिटात आवाज येईल. ए अरे भाई, हे 2-3 बॉक्स मधलं एक फिरव ना तिकडं. हा एका मिनिटात येईल आवाज. त्याच तोंड कुठे पाय. हा फिरवलं तिकडंच आहे का. मग आवाज का मग कमी येतोय. भोंग्याला आवाज सोड, भोंग्याला. विठ्ठल विठ्ठल आणि अजून 5-10 वर्ष थांबा. निडवास याच्यापेक्षा भयानक काळ येईल. तुम्हाला नांदेड परिसरातल्या लोकांना सांगतो, काळ्या आईला जपा. 5 वर्षानं शेती मिळणार नाही, शेती मिळणार नाही. काळ्या आईला जपा, सगळे लोक विभक्त होणार, वायले होणार. जमीन जमीन मिळणार नाही. 1 एकरवाल्याला 2 पोर आहे, 20-20 गुंठे, 20 गुंठेवाल्याला 2 आहे, 10-10 गुंठे. कोंबड्या डालायला जागा राहणार नाही. आणि तुम्ही सगळं पैशाने कमवू शकता, जमीन कुठून आणाल. 5 वर्षाने जमीन मिळणार नाही, 5 वर्षाने डोंगर राहणार नाहीत. 5 वर्षाने नोकरी मिळणार नाही. नोकऱ्या द्यायच्या कोणाला आणि कुठं द्यायच्या. क्वालिफिकेशन झालं जास्त, जागा झाल्या कमी. नोकरी नाही, नोकरी नाही, छोकरी तर कधीच नाही, तो विषय मिटला. 5 वर्षाने धंदा नाही. 3 किलोमीटरला 6 पंप, 9 धावे, 11-12 71 टपरे आहेत. मोजून पहा. म्हणजे 5 वर्षानं धंदा नाही, 5 वर्षानं एकच माणूस जगणार आहे का. ए रात्रंदिवस कष्ट करणारा आणि भगवंतावर श्रद्धा ठेवणारा जो माणूस रात्रंदिवस कष्ट करेल तो माणूस कधीच उपाशी. जो पाटील म्हणून राहील त्याचा कार्यक्रम होणार. अरे मोठमोठी लोक जे असतात ना, यांचे कर्ज तुम्हाला माहीत नसतात, त्यामुळं तसा गोठाळा होतो. नाही तर सगळे बाजू लोक कर्ज बाजार आहेत. त्यांचा ट्रॅक्टर बँकेने नेला तर ते म्हणते पाहुण्याची नांगरणी करायला गेला. आणि याच्यासाठी तुम्हाला एकच पाळावं लागेल काय. धर्माचं पालन, धर्माचं पालन, धर्माचं पालन, धर्माचं पालन, धर्माचं पालन, धर्माचं पालन. संघटनेच्या वर्धापन दिनाला पहिलं काम धर्म पाळा. पण व्याख्या सांगायची राहिली, धर्म म्हणजे काय. व्हॉट इज द एक्झॅक्ट डेफिनेशन ऑफ रिलिजन अँड व्हॉट आर द टाईप ऑफ रिलिजन. व्याख्या लिहून घ्या कॉलेजची पोरं पोरंपोरी. इंग्लिश मिडियमला कोण आहे रे तुमच्यात. तुम्ही इंग्लिश मिडियमला आहे का. शिमीला आहे तू. मराठी मिडियमला आहे तू.
त्याला काय माहिती मराठी मिडियम नाही तू रे हेब्रिया शिमिल आहे का मग मराठी मिडियम कितीला आहे आठवी बर्फाचा गोळा स्थायू द्रव कवायू चला धर्माची एक व्याख्या लिहून घ्या अकॉर्डिंग टू अब्राहम लिंकन डेमोक्रेसी इज द पीपल बाय द पीपल अँड फॉर द पीपल अकॉर्डिंग टू अब्राहम लिंकन डेमोक्रेसी इज द पीपल बाय द पीपल अँड फॉर द पीपल लोकांनी लोकांचं लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही ऐका लोकांचं लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही त्याच्या पुढे सांगू माणसाने माणसाशी माणसासारखं वागणं याचं नाव धर्म आणि आपला पहिला धर्म आहे आई वडिलांची सेवा दुसरा धर्म आहे गायीची सेवा तिसरा धर्म आहे गुरुची सेवा आणि चौथा धर्म आहे मिळालेलं कर्म प्रामाणिकपणे करणे धर्म टिकवा आपण स्वतः प्रामाणिक राहा शेतकरी वर्ग येडेवाणी करू नका काही कशातही पैसे घालू नका काही नवीन आणायचं पदार्थही नवीन आणायचे खायचे पदार्थ नवीन आणायचे बाहेरचे आचार्याने यायचं आपली लोक नादी लावायची आणि आजारी पाडून द्यायची आता एक मसाला भेंडी आली मसाला भेंडी त्याच्यात भेंडीच नाही नुसता मसाला खायलाच नाही ना लोकांना मठ्ठा ए राहू दे शेवट घे नाही ते दिसील गेम करून माझा मी मला हाय हेच मिठवण ए परत निडाय का आता आपल्याला दोन तीन गोष्टी बदल करायच्या आहेत आता छावा संघटनेच्या 10व्या वर्धापन दिनाला राजकारणी लोक सगळे स्टेजवरचे आहेत शाळा चालवणारे लोक आहेत आता शाळा उघडल्यात शाळेच्या नोटीस बोर्डवर रोज हरिपाठातला एक अभंग लिहिला गेला पाहिजे आणि मुलांच्या वहीत तो 1.5 महिन्यात हरिपाठ आला पाहिजे मुलांच्या वहीत हरिपाठ पाहिजे ती मुलांना अध्यात्म नसेल तर तुम्ही इतर शिक्षण किती द्या गुन्हेगारीला आळा बसू शकत नाही गुन्हेगारी कमी करायची असेल तर अध्यात्म शिक्षण पाहिजे तुमचं काय मत आहे हा पाहिजे पोरांना हरिपाठ शिकवा हरिपाठ पाठ करायला नका लावू रोज एक अभंग फळ्यावर लिहा मुलाच्या वहीत तो असला मुलगा वही उचकणार आहे हळूहळू तो पाठ होणार आहे पण मुलाच्या वहीत हरिपाठ पाहिजे मी तर ह्या विचाराचा माणूस आहे शाळेच्या नोटीस बोर्डवर तर लिहिलेच पाहिजे पण मुलांना अध्यात्माचं शैक्षणिक धोरणसुद्धा शाळेत वापरलं पाहिजे या आता काम आमदार खासदारबाई आहेत आमदार सगळी मंडळी आहेत तुम्ही कधीतरी अधिवेशनात असाही आवाज उठवला पाहिजे का संत साहित्य अभ्यासक्रमात घातलं पाहिजे तुम्ही तिथं अधिवेशनात ते पाण्यावर नळावच बोलत बाकी नुसतं आणि तुम्हाला तिथं बोलू नाही देत नाही कोणी तुम्ही बोललो का बाकीतलं काय टेबल वाटत आहे बस आमची शाळा बरी आमची शाळा बरी शिक्षक बोलताना गुरुजी आपलं शिक्षक बोलताना विद्यार्थी ऐकत आहेत तरी तुम्ही सगळे एज्युकेटेड असल्यामुळं तुम्ही कोणचंच ऐकत नाही आणि तुम्ही कोण नाही इथून पुढे संत साहित्यसुद्धा अभ्यासक्रमात घातलं पाहिजे आणि पैशाचा वापर जपून केला पाहिजे काही ना आणायचं लग्नात आता नवीन नवीन पद्धती आणल्यात कोणीतरी लग्नात आता लग्नात एक पद्धत आली इतकी नालायक आहे ते बोर्ड आलेत रस्त्याला बोर्ड नवरा नवरीच्या फोटोचे ते लावा पण जरा माणसाच्या अवलदीचे लावा त्याच्यावर छत्रपतीचा लावा आईबापाचा लावा आता हे बिचाऱ्याचा आदर्श घ्या ना छत्रपतीचा फोटो आहे स्वतःचा फोटो आहे संभाजीचा फोटो आहे आईसाहेबांचा फोटो आहे महाराजाचा फोटो आहे बोर्ड कसं दिसतंय शोभून हे नालायक ते लग्नाचे फोटो जरा सुईचे लावा ते नवरदेव इतका भंगरी आणि त्याचा फोटो पाहिला का डांबरीला कसा आहे नीट पाहा मायाक हाय अजून मी हाय तुम्हाला वाटलं गेला आणि त्या नवरीचा फोटो तिकडे झक मारायचा लांब उभी करायची ना ती त्याच्या पुढे आणून उभी केली
गळ्यात काय हात घालीत आहेत आणि मुंडकं काय आवळीत आहेत पोरीचं, ते लोकांनी पाहायचं का हे फोटो आहे? नवरीचे फोटो तर इतके बिंडोक आहेत काही काही ठिकाणी, घागरा घालते घागरा 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 आणि घागऱ्याचं एक टोक हातात धरते नवरी बावर का डांबरीला. महाराष्ट्रातली माणसं काही नवीन आहे. आता एक नालायकपणा आणलाय लग्नात, तो बलून आणलाय बलून 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 फुगा, आणि त्या फुग्यात नवरा नवरी घालायची आणि ते डान्स करीत खाली आणा. आता तो नवरदेव म्हशी वाळणारा, तो दसमुसाळ्यागडी तो घातला बलून मधी आणि ती नवरी ब्युटी पार्लर मधून आणली घातली त्याच्यात. आता त्यांचा झाला डान्स सुरू कुठं बलून मधी. आता ती नवरी त्याला खिटली डान्स करताना, खिटली म्हणजे स्मॉल टच झाला. आपण स्मूथ टच म्हणू आणि ह्या पोराला इतका चांगला टच कधी व्हायला नाही. टच व्हायचा त्याला पण म्हशीच्या रेडक्याचा जर शिवऱ्याचा. ती नवरदेव भांबावलं जे फुगा फुटला नऊ बारगड्या गेल्या नवरदेवाच्या. काय हे आता मी 2 महिने पिसळलो तेव्हा एक बंद केलंय, नाही तर इतका वाईट आलता मॅडम ऐका, इतकी वाईट पद्धत आली ती आपल्याकडं. ते आता मी जरा खाल्लं शिवे लोकांच्या थोड्या पण ती दाबून टाकलं, नाही तर इतकी वाईट पद्धत आली ती. ते स्क्रीन आलेत लग्न स्क्रीन स्क्रीन आणि त्या स्क्रीनवर ती मुलगी कुठं शिकली हे दाखवा, कोणत्या शाळेत होती हे दाखवा. ह्या नालायकानी त्या पोरानं पुरीनं लग्न जमल्यानंतर एकांतात जेवढे कार्यक्रम केले, वड्याला पळणे, कपशीत उडे हाणणे, तुरीत मुका घेणे, घोड्याव बसणे, कुत्र्याव बसणे, बर्फाचा गोळा घेणे आणि त्या उडे हाणणे, आणि यांच्यासाठी यांनी ती हे बांधलं होतं रोडला ते आपलं डोंगराला ती झोपड्या, त्याच्यात नवरा नवरीनं मजा हाणून यायच्या आणि मग त्याचे फोटो लावायचे. अक्षरशः आपल्या मुलीच्या इज्जतीचा तो कचरा होता. आपली मुलगी इतकी वाया जाईल हे लोकांना दाखवायचं. थोडा पिसाळलो मी तेव्हा ते प्री वेडिंग बंद झालं. हा प्री वेडिंग तो ॲटम जवळजवळ बंद झाला. खाल्या शिव्या म्या महिना 15 दिवस बायांच्या खाल्या गाड्यांच्या खाल्या, मी शिव्या खाऊ द्या तुमचं चांगलं होऊ द्या. पण ते प्री वेडिंगचा खुटा अक्षरशः आपल्या संस्कृतीला तो सगळ्यात मोठा डाग होता. ते पुरीनं पळायचं काय, बरमुडा काय घालायची, बोकडेव काय बसायचं आणि पोरांनी उडे हाणायच्या. ते आता कंट्रोल झालंय, काही काही गोष्टी आता कंट्रोल करायलाच पाहिजे. आता शेतकऱ्यानं 3 गोष्टी माझ्या ऐकल्या पाहिजेत. शेती ठिबक केली पाहिजे, शेती सेंद्रिय केली पाहिजे आणि शेतीला जॉईंट व्यवसाय केला पाहिजे. नुसत्या शेतीवर सूत्र बसणार नाही. शेळ्या पाळा, कोंबड्या पाळा आणि हेच करा का करीने काम, हेची आमा करणे काम, नाम बिसवाड वावे नाम, बिसवाड वावे नाम, हे चियामा करणे काम, हे चियामा करणे काम, हे चियामा करणे काम, करणे काम. आणि एवढे पथ्ये पाळले तर हाच हाच छावा संघटनेचा खरा वर्धापन दिन. आता एकत्र राहणं काळाची गरज आहे, शेतीला जॉईंट व्यवसाय करणं काळाची गरज आहे, शरीर सांभाळणं काळाची गरज आहे आणि संस्कृती जतन करणं ही काळाची गरज. आज संस्कृतीचं काय वाटवळं झालं आहे हे बिचाऱ्याचा आदर्श घ्या. एवढा मोठा कार्यक्रम या मोरे साहेबांनी केला, साहेब बाकीचे साहेब सगळी मंडळी हजर झाली, एवढी स्टेजवरची मान्यवर आले. आता आपण एकत्र राहणे आणि बदल करून घेणे ही काळाची
गरज आहे. सगळ्या मंडळींना धन्यवाद. एकदा प्रेमानं भजन करा विठोबा. आधार विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार कुमार नाही भिडभाड नाही भिडभाड नाही भिडभाड नाही ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका राक्ष मापराध महाराज तुम्ही हो नाही उच्चारीला अधिकार राक्ष माप रामने ज्ञानेश्वर राखा पाया राक्ष मापराध महाराजिताई चिखली कर देव रे महाराजांचा सत्कार करतायत आणि प्रणिता ताईंचा सत्कार राजेश भाऊ मोरे हे या ठिकाणी करतील. आदरणीय हरिभक्त परायण निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचं अत्यंत सुश्राव्य महाराजांनी तब्बल 2 तास आपल्या विनोदी शैलीमध्ये या ठिकाणी प्रबोधन केलं. समाजातील अनिष्ट चाली रीती परंपरा यांच्यावर महाराजांनी आपल्या कीर्तनातून आसूड ओढलेले आहेत. बीएसटी बीएड असलेले महाराज वयाच्या 22व्या वर्षी पहिले कीर्तन करून आज जवळपास 30 वर्षापासून महाराज अखंडपणे कीर्तन सेवा करतायत आणि आज सोनखेड नगरीमध्ये आदरणीय इंदोरीकर महाराजांचं अत्यंत सुश्राव्य असं कीर्तन आणि या कीर्तनाचा लाभ आपण सर्वांनी घेतला. महाराज इथं आले त्यांनी कीर्तन केलं प्रबोधन केलं याबद्दल छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीनं महाराजांचे हार्दिक आभार. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाला आदरणीय प्रणिताताई चिखलीकर देवरे त्याचबरोबर डॉक्टर संतुकराव हंबर्डे यांच्यासह सर्व मान्यवर इथं उपस्थित राहिले याबद्दल छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीनं उपस्थित सर्व मान्यवरांचं आणि समोर उपस्थित हजारो भाविक भक्त आपण सर्वांनी आजच्या या कार्यक्रमाला उपस्थिती लावली याबद्दल छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीनं प्रदेशाध्यक्ष राजेश मोरे यांच्यातर्फे आपले सगळ्यांचेच हार्दिक हार्दिक आभार धन्यवाद. या ठिकाणी छत्रपती शिवरायांची आरती या ठिकाणी होईल. कृपया सर्वांनी जागेवर उभं राहावं. शिवरायांच्या आरती कार्यक्रमात या कीर्तन सोहळ्याचा समारोप होत आहे. शंकरा